हाय फ्रेंड्स मी चोशी जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यानुसार अभ्यास करायचा की दोन हजार चौदाचा जो सिलेबस आहे त्यानुसार अभ्यास करायचा यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे खास करून आरोग्यसेवक लॅब टेक्निशियन आणि ज्या पदांचा अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे चौदाच्या आणि आत्ता जो त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये तर नेमकं करायचं काय संदर्भात मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे आणि तुमच्या मनातले सर्व डाउट्स संभ्रम दूर होतील आ, हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच सर्व डाउट्स क्लिअर होतील या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी के ई बूट टी सी एस आय वी पी एस पॅटर्न विकट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे तर संभ्रम प्रसाद निर्माण झाला आहे ते मी तुम्हाला सांगतो पुणे जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आयुष प्रसाद यांनी काल एकलं स्पष्टीकरण दिलेलं ते माझं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर मी दिलेलं पण होतं आणि आज न्यूजपेपरमध्ये पण त्याची माहिती आलेली आहे तर आधीनं मी तुम्हाला ती बातमी वाचून दाखवतो आणि मग शेवटी त्याचा अर्थ काय लिखतो नेमका आपण अभ्यास आता या नवीन जी आरमध्ये जे सांगितलेलं आहे त्यानुसार करायचा आहे का दोन हजार चौदाचा जो अभ्यासक्रम होता त्यानुसारच ठरायचा आहे हे मी स्पष्ट करून सांगणार त्या चा आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर यांनी काय म्हटले पहा की जिल्हा परिषद भरती प्रक्रियेच्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसारच निश्चित करण्यात आला आहे उमेदवारांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमाबाबत स्पष्टता आणून त्याचे प्रमाणीकरण करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार एकोणीसपासून रखडली आहे आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यात जिल्हा परिषदातील पदांचाही समावेश आहे ग्रामविकास विभागाने नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध करून अभ्यासक्रम काठिण्य पातळी आदी तपशील जाहीर केला मात्र या शासन निर्णयातील अभ्यासक्रमात दोन हजार एकोणीसच्या अभ्यासक्रमापेक्षा बदल करण्यात आल्याने ते अडचणीचे ठरत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले आय बी पी एसकडून जास्त कठीण प्रश्नपत्रिका तयार केली जाण्याच्या भीतीमुळे अनेक उमेदवारांनी सविस्तर अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन शासनाने सविस्तर अभ्यासक्रम निश्चित केला निश्चित केलेला अभ्यासक्रम दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसारच आहे केवळ अभ्यासक्रमाबाबत स्पष्टता येण्यासाठी विषयानुसार यादी देण्यात आली आहे प्रसिद्ध केलेल्या अभ्यासक्रमामुळे नेमका अभ्यास काय करायचा याची माहिती उमेदवारांना होईल अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही उमेदवारांनी त्याबाबत गैरसमज ठरून न घेता चांगल्या रीतीने अभ्यास करावा असे प्रसाद यांनी स्पष्ट केलेले आहे आता इथं गोंधळ काय झाला माहीत आहे का आयुष सरांचा की दोन पदांच्या बाबतीत जे एक आरोग्य शेवट आणि लॅब टेक्निशियन दोन हजार चौदाचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार अभ्यासक्रम ठेवलेला आहे पण त्याच्यात काय सांगितलं होतं आरोग्य शेवटची पात्रता की म्हणजे आशिल्या बसमध्ये की दहावीचा दर्जा असावा परंतु दहावीचा दर्जा असावा हे मान्य होतं पण त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम होता तो फक्त आरोग्यशास्त्र लाईफ सायन्स म्हणजे फक्त आरोग्यशास्त्र याच्याशीच संबंधित होता साधारणपणे पंचवीसशे टॉपिक त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात पण आत्ता यांनी काय केलेलं आहे दहावी दर्जा एवढंच घेतलं आहे आणि त्याचा अर्थ यांनी असा काढलेला आहे की दहावीला जोड जो काही जो सिलेबस आहे विज्ञानचा तोच सिलेबस आरोग्य शेवटला ठेवला यांनी म्हणजे आधी काय होतं दर्जा दहावीचा होता पण विषय फक्त आरोग्यशास्त्र होता आता यांनी दर्जा दहावी याचा अर्थ काय टाळला की दहावीचा जो सिलेबस आहे विज्ञानचा तोच पूर्ण सिलेबस आरोग्य शेवटला ठेवले आणि त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे टॉपिक ॲड केलेले आहेत आधी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे टॉपिक ॲड नव्हते काही पेपरमध्ये दोन चार प्रश्न यायचे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र नाही असं नाही पण एखाद्या जिल्ह्यामध्ये विचारले जायचे परंतु बहुतांश जिल्ह्यामध्ये म्हणजे नव्याण्णवच्या जिल्ह्यांमध्ये फक्त आणि फक्त आरोग्यशास्त्रावरच प्रश्न विचारले जायचे आणि एखाद्याच जिल्ह्यामध्ये एखा एखाद्यात दोन जिल्ह्यांमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्रावर दोन चार प्रश्न यायचे बाकीचे सर्व प्रश्न आरोग्यशास्त्रावर यायचे ही वस्तुस्थिती आहे परंतु आता यांनी काय केलेलं आहे की नवीन सिलेबसमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्रसुद्धा ॲड केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल म्हणा आम्ही अभ्यास कसा करायचा जुन्या याच्यानुसार करायचा का नवीन याच्यानुसार करायचा तर हे जरी म्हणत असले दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसारच अभ्यासक्रम आहे बरोबर आहे दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसारच अभ्यासक्रम आहे पण तो अभ्यासक्रम आता वेल डिफाईन केला आहे तो दोन दिवसापूर्वी जो जी आर आलेला आहे तो जी आर मग त्या दोन दिवसापूर्वी जो जी आर आलेला आहे तो जी आर जरी दोन दिवसापूर्वीचा असला तरी दोन हजार चौदाच्या अभ्यासक्रमानुसारच तो जी आर तयार केला आहे आणि फक्त एक रूपरेषा त्यांनी अभ्यासक्रमाची तयार केली त्यामुळं दोन दिवसापूर्वी जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो डोळ्यासमोर ठेवा प्रत्येक पदाचं तांत्रिक सिलेबस अतांत्रित विषयांचा सिलेबस त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये दिलेला आहे त्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे जरी हे दोन हजार चौदाचं म्हणत असले तरी टेक्निकल त्यांनी तर शब्द वापरले की दोन हजार चौदाच्या जी आरनुसारच पण दोन दिवसापूर्वी जो नवीन शासन निर्णय काढला आहे त्यात जो सविस्तर सिलेबस दिला आहे त्यानुसार अभ्यास ठरायचा आहे म्हणजे ह्या शासकीय तांत्रिक भाषेमध्ये अडकू न टाळ तुमचं स्वतःचं नुकसान होऊन जाईल दोन दिवसापूर्वी जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आरमध्ये प्रत्येक पदाचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे मग तो तांत्रिक घटक असेल अतांत्रिक घटक असेल तो डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानुसारच अभ्यास करा म्हणजे आता आपल्याला आरोग्यशास्त्र शेवटची तयारी करायची असेल तर तुम्हाला भौतिकशास्त्राचा जो त्यांनी अभ्यासक्रम दिला आहे तो वाचावा लागेल रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम दिला आहे तो वाचावा लागेल प्लस आपला जो आधीचं आरोग्यशास्त्र होतं ते सुद्धा तुम्हाला वाचावंच लागेल कारण त्यांनी वेल डिफाईन सिलेबसमध्ये भौतिक आणि रसायनशास्त्र पण टाकले आहे ॲक्च्युली ते नसायला पाहिजे होतं फक्त आरोग्यशास्त्रच पाहिजे होतं तर हा याचा अर्थ आहे मित्रांनो त्यामुळं गोंधळून जाऊ नका एवढंच फक्त लक्षात ठेवा की दोन दिवसापूर्वी जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आरमध्ये प्रत्येक पदाचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे वेल डिफाईन करून त्यानुसारच अभ्यास करायचा आहे आणि त्यालाच त्यांनी दोन हजार चौदाचा अभ्यासक्रम असं म्हटलेला आहे फक्त वेल well डिफाईन केले त्यांनी स्पष्टपणे इथं दिलेलं आहे पहा काय दिलेलं आहे आपल्याला इथं की मागणीची दखल घेऊन शासनाने सविस्तर अभ्यासक्रम निश्चित केला निश्चित केलेला अभ्यासक्रम हीच लाईन पाहतो मी निश्चित केलेला अभ्यासक्रम कोणता निश्चित केलेला जो, के 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 जो दोन दिवसापूर्वी जी आर आलाय तो निश्चित केलेला अभ्यासक्रम दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसारच आहे या लाईनमध्येच क्लिअर होतंय की आपल्याला दोन दिवसापूर्वी जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसारच अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यासक्रम दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार त्यांनी केला आहे पण आरोग्य शेवटचा त्यांनी गोंधळ केला आहे की दहावी दर्जाचा अर्थ त्यांनी असा काढला की दहावीला जे सर्व टॉपिक आहेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र ते सर्वच टॉपिक अभ्यासक्रमाला त्यांनी दिलेले आहेत ॲक्च्युली फक्त आरोग्यशास्त्र द्यायला पाहिजे होतं तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती आता मला वाटतं गोंधळ तुमचा राहिलेला नसेल स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे या पुस्तकामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार बावीसपर्यंतचे पेपर दिलेले आहेत आणि तांत्रिक घटकाचा प्रश्न कसे विचारले होते हे समजण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे याच्यातले काही प्र बरेचसे प्रश्न रिपीटसुद्धा होऊ शकतात आगामी परीक्षांमध्ये आणि हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे तसंच ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा उपलब्ध आहे तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभागाचे सत्तावन्न प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच